नमस्कार. मुंबई सारख्या गर्दीने तुडून भरलेल्या शहरात एखादी वस्तू हरवली तर पुन्हा मिळण्याची शाश्वती फारच कमी असते. जर वस्तू मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये हरवली तर परत सापडण्याची शक्यता धूसर होऊन जाते किंवा त्यावर आपण विश्वासही ठेवू शकत नाही. परंतु एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 14 वर्षांनी एका प्रवाशाचं लोकलमध्ये हरवलेलं पाकिट रेल्वे पोलिसांना सापडलं. हेमंत पडळकर असं या लोकल प्रवाशाचं नाव आहे. 2006 साली लोकल ट्रेनमध्ये त्याचं पाकिट हरवलं होतं, ज्यामध्ये 900 रुपये होते. CSMT कडून पनवेल या लोकलमध्ये प्रवास करत असताना हेमंत पडळकर यांचं हे पाकिट हरवलं. एप्रिल महिन्यात वाशी रेल्वे पोलिसांनी हेमंत पडळकर यांना फोन करून त्यांचं 2006 मध्ये चोरीला गेलेलं पाकिट हरवलेलं पाकिट सापडल्याची माहिती दिली. तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. 14 वर्षापूर्वी हरवलेलं पाकिट आत्ता सापडेल याची अपेक्षाच त्यांना नव्हती. रेल्वे पोलिसांच्या अनपेक्षित फोनमुळे त्यांना सुखद धक्का बसला. कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना पाकिट आणता आलं नव्हतं. मात्र अनलॉक झाल्यानंतर वाशीच्या GRP कार्यालयात गेले. त्यांना पाकिटातील रकमेपैकी अर्धीच रक्कम परत मिळाली होती. यावेळी हेमंत पडळकर म्हणाले की माझं पाकिट हरवलं होतं त्यावेळी त्यामध्ये 900 रुपये होते. नोटाबंदीनंतर चलनातून हद्दपार झालेली 500 रुपयाची नोट यात होती. वाशीच्या रेल्वे पोलिसांनी मला 900 रुपयेपैकी 300 रुपये परत केले आहेत. 100 रुपये स्टॅम्प पेपरसाठी कट करण्यात आले आहेत. उरलेले 500 रुपये नवीन नोट मिळाल्यानंतर परत करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. ते पुढे असे म्हणाले, GRP कार्यालयात गेलो असता तेथे अनेक जण चोरीला गेलेलं पाकिट परत आणण्यासाठी आले होते. या पाकिटांमध्ये चलनातून हद्दपार झालेले 1000 रुपये किमतीच्या नोटा होत्या. आता त्यांना हे पैसे कसे मिळणार हा प्रश्न मला पडला होता. मात्र पैसे परत मिळाल्याचा आनंद आहे. हेमंत पडळकर यांचं पाकिट चोरणाऱ्याला काही महिन्यापूर्वीच अटक केल्याचं GRP अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पडळकरांच्या पाकिटातून 900 रुपये मिळाले. त्यापैकी 300 रुपये पडळकरांना आत्ता परत करण्यात आले आहेत. तर उर्वरित 500 रुपये नवीन नोट मिळाल्यानंतर परत करण्यात येतील असं येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.